हाय एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी उर्मिला आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते। आज आहे गुरुवार आणि आजच आहे गुरुपुष्या मृत्यू। सकाळची सगळी कामं आवरून मी याची तयारी करते। तर आज काय झालं, मी नाळाला कपडा बांधलेला रेड कलरचा, तो ब्लॉग पण मी शेअर केला आहे। तर तडा जाऊ नये म्हणून पण तो मध्ये मध्ये धुवावा लागतो। तर गुरुवारचं मी ते धुवून कापड परत लावते, पण आज मी ते लावलं नाही आहे। आज मला तांदूळ वगैरे जे तांब्याच्या खाली तांदूळ असतात मंगलकलशाच्या, ते चेंज करायचे होते, कारण ते त्याच्यामध्ये पाणी पडून असे खराब झाल्यासारखे दिसत होते, ग्रीन ग्रीन झालेले। म्हणून मग आज मी तांदूळ बदलले आणि आज आंब्याचा टाळा पण मला भेटला, आंब्याची पानं पण भेटली, ती पण मी आज मस्तपैकी कलश तयार केला आणि देवघरात ठेवला। आणि रोजची जी माझी आजची पूजा आहे ती मी करून घेतली। तर काल मी बाजारात गेलेली, तुम्ही बघितलं असणार कालच्या ब्लॉगमध्ये, तर तिथून मी आज फुलं आणलेली। तशी आमच्या जी बाल्कनीमध्ये झाडं आहेत त्यांना पण फुलं होती, पण ती मी उद्यासाठी ठेवते। तर आजच्यासाठी मी ही फुलं वापरली आणि मस्त अशी पूजा केली रोजच्याप्रमाणे, आरती वगैरे जी, पण त्याचा आरतीचा जो दिवा आहे तो मला वरती ठेवावा लागतो। आणि जे देवाऱ्याचं जे खाली ट्रे आहे ना, देवाऱ्याचे पुस्तकं वगैरे ठेवायला, पण ते पिल्लू आता उघडायला शिकली आहे, त्यामध्ये पुस्तकं वगैरे काढते, त्यामुळे देवाऱ्याच्या वरतीच मी ठेवलं। सगळं तिला पाहिजे असतं, जे जे मी करते ते मी जर टिळा लावलं तर तिला टिळा लावायचं असतो। सगळं मी जसं करते ना तसं ती करते, त्याचं मला बरं वाटतं। ते मी पूजा वगैरे करताना बसते वगैरे, थोडा वेळ का होईना पण बसते। तर अशी माझी मस्त अशी पूजा झाली आणि सकाळीच मी उंबरड्याचं लेपण वगैरे करून मस्त अशी रांगोळी काढली। तर आज मला आंब्याची पानं भेटली, त्याच्यामुळे तांबा आहे ना जो बाहेर रोज मी ठेवते, त्या फूल असलं तर फूल ठेवते, त्याच्यामध्ये आज तीन आंब्याची पानं भेटली, ती पण ठेवली आणि मस्त अशी सुंदर रांगोळी काढली। माम जेवत नाही, तू माम नाही जेवत। आता वाजले 12:30 आणि पिल्लू झोपली आहे। आणि आता मी सुरू करते पारायण। तर 12 ते 12:30 करायचं नसतं, म्हणजे तो टाईम त्यांचा भिशेचा असतो। तर मी आता सुरू करते कारण पिल्लू झोपले, तर माझं 2 तास ते झोपेल, 1.5-2 तास, तर त्याच्यामध्ये होईल। मी आता ते सुरू करते। आता 2 वाजलेत आणि माझं पारायण करून झालं। पिल्लू अर्ध्या 14व्या अध्यायालाच उठली। तर इथे काय झालं माहिती आहे, माझा स्पीड कॅमेऱ्याचा फास्ट होता, त्याच्यामुळे माझा व्हॉइस रेकॉर्ड नाही झाला, पण मी हेच बोलत होती ते तुमच्यावर आता रिपीट करते। तर आता मी चालली आहे स्नॅक बनवायला, जो उपवासाचा स्नॅक आहे मला बनवायचा आहे तो, कारण भूक आता लागली। पिल्लू जास्त तुटली त्याच्यामुळे आता ती थोडा वेळ खेळणार, त्यामुळे ते मी बनवायला जाते। काय बनवते तुम्हाला सांगते। तर आज मी बनवते आहे उपवासासाठी, फर्स्ट टाइम बनवते आहे बटाट्याची भाजी, जी उपवासाला करतात ती। तर ही भाजी मी खूप वेळा लहानपणी खाल्ली आहे शाळेत असताना। जसा मी आता गुरुवारचा उपवास पकडते तसाच माझ्या आई पप्पा पण मी लहानपणी शाळेत आणि असताना ते पकडायचे, तेव्हा हे गुरुवारची ही भाजी असायचीच आमच्याकडे। तर आज मी ती तुमच्यावर शेअर करते। तर त्याच्यासाठी लागणारं इथे साहित्य सगळं घेतलं आहे। इथे तेल गरम केलं आहे, तेलामध्ये कढीपत्ता टाकला आणि हिरवी मिरची, त्याच्या अगोदर थोडी राई टाकायची होती पण मी विसरली, पण याच्यातच टाकते, मस्तपैकी तटतणार, त्याला काय प्रॉब्लेम नाही आहे। हे सगळं असं राई पण मस्त अशी फुलली तेलामध्ये, याच्यामध्ये आपण जो कुचकरलेला बटाटा आहे तो घालणार आहोत। बघा, राई नंतर घालून पण मस्त अशी तडतडली, त्याने काय प्रॉब्लेम नाही आला आहे। आणि तर आता याच्यात मी बटाटा घालते, गॅस स्मॉल ठेवला आहे आणि माझ्या पुढचीच करायची आहे, त्याच्यामुळे मी 2 बटाटे छोटे घेतलेले आणि पिल्लूच्या याच्याबरोबर ते भाताबरोबर शिजायला टाकलेले। बस याच्यामध्ये आता टाकायचं आहे, याच्यामध्ये जिरं टाकते आता, जिरं पावडर। जर जिरं टाकायचं असेल तर तुम्ही आपण कढीपत्ता वगैरे जे टाकले फोडणी त्या अगोदर टाकायचं, त्याची जिरं पावडर टाकली। वरून टाकते थोडीशी कोथिंबीर। बस आपलं हे झालं, आता हे मिक्स करून घेते।
मस्त मिक्स झाले आता याच्यामध्ये आपण टाकायचं खोबरं. ह्याला जास्त वेळ लागत नाही, जर तुम्ही बटाटा उकडून घेतला असेल ना तर त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही. मी कोथिंबीर अगोदर टाकली कारण मला वरून खोबऱ्याचा टेस्ट पाहिजे होती म्हणून. कोथिंबीर तुम्ही नंतर पण टाकू शकता. आता हे मिक्स करते आणि 2 मिनटं फक्त झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. गरमागरम उपवासाची बटाट्याची भाजी तयार झाली आहे, तर आता मी मस्तपैकी खाते.